चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाराष्ट्र सरकारवर ताशेरे ओढले आहे, तसेच त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार सुद्धा टीका केली आहे. त्यांनी एका प्रसिद्धी माध्यमाशी बोलताना सांगितलं आहे की पंकजा मुंडे ह्या आमच्या नेत्या आहेत, त्या नाराज नाहीत, या फक्त आमची विरोधक बातम्या पसरवत आहेत. उद्धव ठाकरे यांनी जर केंद्राचं नेतृत्व केलं आम्ही त्याचं स्वागत करतो, पण त्याआधी जे आहे टिकवता आलं पाहिजे. झारखंड सरकार पाडण्यात माझं नाव हा आरोप खूप हास्यास्पद आहे. माझा त्यांच्याशी काहीही संबंध नाहीये. मी कधीच झारखंडला सुद्धा गेलो नाहीये. झारखंडच्या काँग्रेस पक्षाच्या नेत्याने काल याबाबत जाहीर केलं, त्यामुळे नाना पटोले तोंडघशी पडले आहेत. तसेच विरोधी पक्षाच्या महापालिका आहेत तिथे सरकारचा दबाव सुरू आहे. महापुराच्या ठिकाणी मदत जाहीर करत नाहीये. लोक मरत आहेत, त्यांना मदत करावयाची गरज आहे. तसेच आम्ही यासाठी 25 लाख युवा वॉरियर्स तयार करणार आहोत. व महाराष्ट्र सरकार प्रत्येक ठिकाणी अपयशी होत आहे. 3 चाकी रिक्षा प्रत्येक ठिकाणी फेल होतीये. तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती पुरतेच मर्यादित आहेत, अशी टीकाही चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. मी पंकजाताईशी अनेक वेळा बोललो. पंकजाताई या राष्ट्राच्या भारतीय जनता पार्टीच्या सचिव आहेत आणि या कपोलकल्पित बातम्या विरोधी पक्ष त्या ठिकाणी पसरवत आहे. मला पंकजाताई माहीत आहे, त्या कधीही कोणत्याही पक्षात जाऊ शकत नाही. त्या भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्या आहेत आणि पंकजाताईच्या रक्तारक्तामध्ये भाजप आहे. त्या कधीही भारतीय जनता पक्ष सोडण्याचा मनात काय विचारही आणू शकत नाही आणि त्यामुळे या बातम्या कपोलकल्पित आहेत. संजय राऊत म्हटले की उद्धव ठाकरे नेतृत्व करू शकतील, तर उद्धव ठाकरे साहेबांना केंद्राचं नेतृत्व करतील तर चांगलंच आहे, त्यांचं आम्ही स्वागतच करू. पण आपण पाहू ना 2022 राज्यात काय होते. राज्यातल्या ज्या सत्ता त्यांच्या आहे त्या सत्ता जर राखल्या गेल्या तर भरपूर आहे. सर, तुम्ही म्हणताय 2022 आपण बघूया, तर आपले शरद पवार साहेब यांना राष्ट्रपती केल्यानंतर आपण राष्ट्रवादी सोबत जाणार का? मला वाटतं की हे जे कपोलकल्पित विषय आहेत ना, याच्यामध्ये काही तथ्य नाही आहे. आमचे केंद्रातले नेते सक्षम आहे आणि राज्यातले नेतेही सक्षम आहे आणि त्यामुळे या कपोलकल्पित बातम्या हे होणार ते होणार याच्यापेक्षा हे जे बातम्या पेरतात ना, हे एक राष्ट्रवादी काँग्रेसचा एक नेता, शिवसेनेचा एक नेता, राष्ट्रवादीचा एक नेता हे नरेटिव सेट करतात आणि एक पुढी सोडतात, दुसरी पुढी सोडतात, तिसरी पुढी सोडतात आणि नरेटिव सेट करून मीडियाचा स्पेस घेत राहतात, लोकांना संभ्रमात ठेवतात. सांगत नाही डेव्हलपमेंटचं काय करणार आहे, विदर्भातल्या बोनसचं काय करणार आहे, नंदुरबारच्या दुष्काळाचं काय करणार आहे, कोकणातल्या पूर आणीचं काय करणार आहे, पश्चिम महाराष्ट्रामध्ये झालेल्या अनेक ठिकाणी पाऊस नाही आहे त्याचं काय करणार आहे, काही सांगत नाही. यांना कुणीतरी पुढे सोडायची, दिवसभर मीडियाचा वेळ घ्यायचा आणि लोकांना संभ्रमित करून ठेवायचा आहे. या बातम्यात काही तथ्य नाही आहे. सर्वात महत्त्वाचा प्रश्न आज आपल्यासमोर आहे की राज्याची परिस्थिती अत्यंत बिकट होत चालली आहे. आज विचार करा की महाराष्ट्र सरकारमध्ये मी ऊर्जामंत्री होतो, 45 लाख शेतकऱ्यांना 5 वर्ष 28,000 कोटी रुपये थकित झाले. एकही शेतकऱ्याचं वीज कनेक्शन 5 वर्षात कापण्याचं पाप भारतीय जनता पार्टीच्या सरकारने केलं नाही. मला एक शेतकरी दाखवा, चांदण्यापासून बांद्यापर्यंत, पुण्यापासून नागपूरपर्यंत एक शेतकरी ज्याच्या शेतात 5 वर्ष कोणी वीज कापायला गेला. हे सरकारला बदल काय करताय? वीज कापली ऐन खरीपाच्या वेळेस कापली, ट्रान्सफॉर्मर घेऊन पळाले. कधी यांनी लोकांचा विचार केला नाही? 19% दरवाढ केली विजेची, घोषणा करताय नुसत्या. आता कोकणमध्ये अंडरग्राऊंड वीज करू म्हणून केव्हा करणार आहे? आणि त्यामुळे ह्या खोटे बोलतात. कोरोनाच्या संक्रमणात सांगितलं आम्ही 300 युनिट माफ करू, 100 युनिटचा तर परमनंट निर्णय घेतला होता. म्हणजे मी तर महाराष्ट्रातला पहिला नागरिक आहे की माननीय ऊर्जामंत्र्यांनी जेव्हा जाहीर केलं की 100 युनिट वीज वापरणारे 12 बलुतेदार 18 पगड जाती आणि भाजीपालावाले त्या ठिकाणी पांठेलेवाले टपरीवाले बिचारे या लोकांना 100 युनिट वीज माफ मिळणार, मी नाही निर्णय करू शकलो. 5 वर्षामध्ये मी शेतकऱ्याचा निर्णय करू शकलो, त्यांना वीज देऊ शकलो, त्यांच्याकडे कोणती वीज कापण्यासाठी आम्ही नाही गेलो, पण हा निर्णय मी नाही करू शकलो. माननीय नितीन राऊत साहेबांनी निर्णय घेतला, मला वाटलं की इतका चांगला निर्णय, ज्या निर्णयाने 8,000 कोटी रुपये प्रतिवर्षी या लोकांना सरकार देणार. एखादं वीज बिल माफ करायचं असेल तर सरकारला आपल्या बजेटमधनं तेवढा पैसा त्या कंपनीला द्यावा लागतो. मला वाटला हा निर्णय तर आतापर्यंत कुठल्याच सरकारने घेतला नाही 70 वर्षामध्ये. केजरीवाल सरकारने एकदा घेतला काहीतरी तिकडे आणि आता नितीन राऊत साहेबांनी घेतला. 100 युनिट माफ करणं म्हणजे 8,000 कोटीचं सरकारचं अनुदान कंपनीला देणं आणि कंपनीने त्या सर्व 100 युनिट वापरणाऱ्या ग्राहकांना पास ऑन करणे. आणि मग 1 महिना झाला, 2 महिने झाले, 3 महिने झाले, 4 महिने झाले, 5व्या महिन्यामध्ये मी नितीन राऊत साहेबांना विचारलं, ते सांगितलं अजित पवार साहेब सही करत नाही.
अजित पवार साहेबाला विचारलं तर मुख्यमंत्री निर्णय घेत नाही, मग कोणी घोषणा केली, कशासाठी घोषणा केली, आणि शेवटी ऊर्जा मंत्र्याला काय म्हणावं लागलं? हे सरकारचं काम आहे, माझं काम नाही आहे. सरकार कोण आहे? सरकार कोण असतं? मंत्री सरकार असतात ना. मग तुम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांशी बोलून घोषणा करायला पाहिजे होती, नाही झालं. यांनी जाहीर केलं 100 मिनिट माफ करू म्हणून, नाही केलं. उलट महाराष्ट्रातल्या गावागावाच्या नळवंदा कापतायत, रस्त्यावरचे स्ट्रीट लाईट कापतायत, शेतकऱ्याचे वीज कनेक्शन कापतायत, आणि एकही नवीन ट्रान्सफॉर्मर नाही आहे, एकही 33 KV चा नवीन सेंटर नाही आहे. आमच्या सरकारच्या काळात 15,000 कोटी रुपयाचे सेंटर तयार केले, लोडशेडिंग मुक्त महाराष्ट्र केला. अजित पवार साहेबांनी घोषणा केली 12-12-12 लोडशेडिंग मुक्त करू. लोडशेडिंग मुक्त 12-12-12 झाला नाही, 27,000 गावं लोडशेडिंगमध्ये होते. भाजपचं सरकार आलं, देवेंद्र फडणवीस सरकार आलं, तेव्हा महाराष्ट्र लोडशेडिंग मुक्त झाला. भाजपचं सरकार आलं महाराष्ट्र, तेव्हाच एलिफंटा बेटाला वीज गेली. 70 वर्षापासून एलिफंटाला वीज नव्हती. आणि त्यामुळं हे खोटारडे आहेत, हे खोटं बोलतात आणि टाईमपास करतात आहे. कोणतीही योजना नाही, कोणतंही डिपार्टमेंट काम करत नाही. उलट मी काल सासवडमध्ये विचारलं, जेजुरीत विचारलं, विजेचं अघोषित लोडशेडिंग सुरू झालं आहे, अघोषित लोडशेडिंग सुरू झालं आहे. 19% दरवाढ झाली आहे आणि त्यामुळं एक लाईट वापरणाऱ्या माणसाला 10,000 रुपये बिल येत आहे. आणि पुढचा काळ तर फारच वाईट येणार आहे. ह्या सरकारचा कंट्रोलच नाही कुणावर. केवळ त्या ठिकाणी आपले पदं वाचवायचे, आपलं त्या ठिकाणी मंत्रालय चालवायचं आणि त्यातनं आपला हेतू सिद्ध करायचा, एवढंच या सरकारचं काम आहे. भाजपची आणि मनसेची जवळीक वाढलेली आहे, येत्या इलेक्शन काळात युती होईल त्यांच्यासोबत? मनसेचे राज ठाकरे साहेब महाराष्ट्रामध्ये फिरताना दिसत आहेत. त्यांनी मला वाटतं हा विचार केला असेल की ज्या पद्धतीने भाजप आणि सेनेला महाराष्ट्रामध्ये बहुमत जनतेने दिलं, महाराष्ट्राचं सरकार देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात यावं अशी उद्धव ठाकरे साहेबांनी 22 स्टेजवरनं घोषणा केली. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे साहेबांनी माननीय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांना संबोधित करून त्या ठिकाणी इलेक्शन लढले, आपले आमदार निवडून आणले. 22 सभेचे माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे. आणि मग ज्या पद्धतीने धोका केला, खंजीर खुपसला आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विचाराची एकमत होऊन शिवसेनेचा विचार सोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा विचार स्वीकारला, तर मला वाटतं की जे भाजप सेनेला मतदान करणारा जो वर्ग होता, काही वर्ग मनसेकडे जाण्याचा आणि मनसेला मजबूत करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राज ठाकरे साहेब करत असतील, त्याच्याबद्दल त्यांना अभिनंदन आहे, त्यांना त्यांच्या शुभेच्छा आहे. पण राहिला इतूचा प्रश्न, जर शिवसेनेने इतकं इमानदारीने आम्ही त्यांच्याशी वागून 5 वर्ष मी मंत्रिमंडळात पाहिला, शिवसेनेला प्रत्येक गोष्टीला न्याय देऊन शिवसेनेने ज्या पद्धतीने धोका केला, त्या पद्धतीने जर उद्या युतीची जर गोष्ट आली तर चंद्रकांत दादा आणि माननीय देवेंद्र फडणवीस साहेब निर्णय घेतील. मला वाटतं हा अधिकार त्यांना आहे आणि त्याबद्दल त्यांनी निर्णय घ्यावा, आणि त्यांनी जो निर्णय घेतला तो महाराष्ट्राचे आमचे सर्व कार्यकर्ते स्वीकारतील. झारखंड सरकार पाडण्याच्या प्रकरणात तुमचं नाव समोर येत आहे, 3 आरोपींना त्यात अटकही झालेली आहे आणि आरोपींनी तुमचं नाव घेतल्याचंही समोर असं येत आहे, काय सांगा? प्रचंड हास्यास्पद स्टोरी आहे, सिनेमासारखी स्टोरी आहे. आता सिनेमा थिएटर सुरू नाही आहे, नेटफ्लिक्स वगैरे दाखवता येईल. पण मी महाराष्ट्राचा भारतीय जनता पार्टीचा नेता आहे, छोटा कार्यकर्ता आहे, महासचिव म्हणून काम करतो आहे. एक महाराष्ट्राच्या बाहेर माझा काही कुणाचा संबंध नाही आहे. मी काही राष्ट्रीय नेता नाही आहे, ना झारखंडचा प्रभारी आहे. आणि राहिला प्रश्न झारखंडच्या 81 MLA चा, कुणाचा नंबर माझ्याकडे नाही आहे, माझा कुणाकडे नंबर नाही आहे. मी झारखंडही पाहिलं नाही, रांचीही पाहिली नाही, झारखंडची सीमाही पाहिली नाही. अख्ख्या 51 वर्षाच्या आयुष्यात माझ्या वयाच्या मी कधी झारखंडला गेलोही नाही. आणि त्यामुळं कपोल कल्पित भारतीय जनता पार्टीला बदनाम करणे, आणि मला सांगा, नाना पटोले परवा बोलले की चंद्रशेखर बावनकुळे सरकार पडायला गेले, काल काँग्रेसच्या अध्यक्षांनी जाहीर केलं झारखंडच्या की असं कुठलंही प्रकरण झालं नाही आहे, असं कोणतेही आमचे आमदार कोणाला भेटले नाही आहे, आमचे आमदार कोणाच्या संपर्कात नाही आहे. काँग्रेसचे विधानमंडळाचे नेते आणि काँग्रेसचे अध्यक्ष झारखंडचे यांनी जाहीर केलं. नाना पटोले यांनी पहिले विचारून घ्यायला पाहिजे होतं आपल्या अध्यक्षांना, तोंडशी पडले ते. आणि त्यामुळं असं कुठलंही सरकार पाडण्याचा आमचा हेतू नाही, तिथे आम्ही गेलो नाही, मी तिथे पाय ठेवला नाही. आणि त्यामुळे कपोल कल्पित बातम्या केल्या. कोणीतरी एक व्यक्ती आरोपी कुणाची नाव घेईल, म्हणजे उद्या कुणाला आरोपी केलं आणि कुणाची नाव घेतलं, असं थोडी चालतं. त्यामुळं काही तथ्य नाही आहे.
कपोल कल्पित आहे, कोणी सरकार पाडण्याचा विचारत नाहीये। सर पुणे महानगर पालिकेचे इलेक्शन